कथा पंढरीच्या वारकऱ्यांची, माऊलीच्या अस्तित्वाची. ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान सोहळा असतो. पाऊस वेळेवर न पडल्यानं यावर्षी पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नव्हत्या. दुष्काळाचं दाट सावट डोळ्यांसमोर दिसत होतं. 2 दिवसांपूर्वी नदीचा घाट सुनासुना वाटत होता, पण कोणत्याही आमंत्रणाची वाट न पाहता अष्टमीला आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी नदीकाठ भरून गेला. दिंड्या देवळाबाहेर आपापल्या ठिकाणी उभं राहून ज्ञानेश्वर माऊलीचा गजर करीत असतात. यानंतर पंढरी रायाला भेटण्यासाठी ज्ञानराज निघतात. माऊलींच्या पादुका ठेवलेली पालखी खांद्यावर मिरवत वारकरी जल्लोषात जनांचे नटनाचात देवळाला प्रदक्षिणा घालतात. ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम त्यांच्या आजोळ घरी गांधीवाड्यात असतो. सकाळी 5 वाजताच सर्व परिसर वारकऱ्यांनी गजबजू लागतो. इंद्रायणी नदीकाठ वारकऱ्यांनी भरून जातो. गांधीवाड्यात पहाटे 5:30 वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदीच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा होते. पूजा झाल्यावर पालखी रथात ठेवली जाते. रथाच्या पुढच्या दिंड्या आपापल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुढे पुढे सरकत असतात. तुतारीच्या ललकारीनं घोडे पालखी सोहळ्यात सामील होतात. बरोबर 6 वाजता आळंदीहून पुण्याला जाण्यासाठी माऊली प्रस्थान ठेवते. सर्वत्र माऊलीचा जयघोष चालू असतो. इंद्रायणी नदीच्या पुलावरून पंढरपूरकडे जाणारा माऊलीचा रथ पाहताना आळंदीकरांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. पण त्याचबरोबर किमान गरजांवर जगणारा, निसर्गाबरोबर राहणारा, पर्यावरणाचं रक्षण करणारा वारकरी, भक्ती आणि त्याचबरोबर प्रचंड ऊर्जा असणारा वारकरी पाहून मन अचंबित होतं. पुणे ते सासवड
हा टप्पा सर्वात जास्त अंतराचा आणि घाट असल्याने अवघड टप्पा आहे. दिंडीतले वारकरी अभंग आणि नाचात मग्न असतात. टेकडीवर बसलेले वारकरीही अभंग म्हणत असतात. माथ्यावर माऊलींचं आगमन संध्याकाळी 5 वाजता झालं. रथाला 7 बैल जोड्या जोडलेल्या असतात. आज माऊली नीरा नदीच्या भेटीला येतात. नीरा स्नानाचा हा अपूर्व सोहळा वारकऱ्यांच्या मनात आनंदाश्रूंची दाटी करतो. गोल रिंगण हा सामुदायिक एकात्मकतेचा आणि शिस्तीचा एक विलक्षण आविष्कार आहे. माऊलींची पालखी थाटामाटानं बाहेरच्या रिंगणातून आणली जाते. वारकऱ्यांचे वेगवेगळे खेळ रंगात आलेले असतात. दिंड्या नाचत गात मैदानात प्रवेश करतात. बाहेरून एक मोठं रिंगण तयार करतात.
मध्यभागी असंख्य वारकरी दाटीवाटीनं बसलेले असतात. 20 फूट रुंदीचं रिंगण माऊलींचा घोडा पळण्यासाठी मोकळं ठेवलेलं असतं आणि मैदानाच्या मध्यभागी माऊली विराजमान होतात. सर्वत्र माऊलींचा जय जयकार चाललेला असतो. एक सेवेकरी हातात झेंडा घेऊन गोल रिंगणात प्रदक्षिणा घालतो. मग घोडेस्वाराची प्रदक्षिणा चालू होते. पाठोपाठ माऊलींचा घोडा रिंगणातून प्रदक्षिणा घालतो. सर्व वारकऱ्यांच्या भावना उचंबळून आलेल्या असतात. प्रत्यक्ष माऊली घोड्यावर विराजमान झाल्या आहेत अशी वारकऱ्यांची धारणा आणि विश्वास असतो. 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर माऊलींचा घोडा मैदानाच्या मध्यभागी असलेल्या माऊलींच्या पादुकांना वंदन करतो. मग माऊलींचा घोडा मैदानातून ज्या ठिकाणातून पळाला आहे तिथली पायधूळ घेण्यासाठी एकच धावपळ सुरू होते. वारकऱ्यांची माऊलींवरची असीम भक्ती, शिस्त आणि जी माऊली डोळ्यांना दिसत नाही तिच्या अस्तित्वाची प्रचिती देणारं हे दृश्य वारकऱ्यांच्या विचारसरणीची भव्यता साकार करते.